कन्वाय ठेवलंय आणि हा पँगॉंग लेक असं वाटलं मित्रांनो. नजारा भाई, क्या नजारा आहे. मित्रांनो, रात्री आपण आहे ना या टेंटमध्ये राहिलो होतो, तर आपण आता टेंट बघूया आणि मग बाहेर जाऊया. एक 5 मिनिटं लागतील मला. आता काय करतो तू? तर मित्रांनो, कालचा नाश्ता छान झाला, सगळं छान झालं, टेंट पण छान होता. मी त्या टेंटवाल्यांनी मला नंबर दिलेला आहे, मी तो डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकल. जर तिथं गेला तर तुम्हाला रेट थोडे कमी जास्त करून टेंट देतात. साधारणतः एक टेंटमध्ये 3 जणं राहू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला ॲडजस्ट केलं तसं. तसे 2चाच टेंट आहे पण 3 जणं काही प्रॉब्लेम नाही. जर मुलं 3 असतात तर ते राहून देतात, किंवा फॅमिली 3 असेल ना तर राहून देतात. ती त्या टेंटच्या ह्याचा 3000 रुपये पर टेंटचा रेंट आहे. आणि सकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण त्यांच्यातर्फे असतं त्याच्यात. बाकी संध्याकाळी आल्यामुळं चहा, नंतर 8 वाजता जेवण 8:30 आणि सकाळी 8:30. 8 वाजता साधारणतः टेंटमध्ये गरम पाणी येतं. एवढं गरम नसतं पण आहे, गरम आहे. तर हे सगळं अशा प्रकारे छान मानवलेलं आहे त्यांनी. तर आता आपण टेंटचा विषय देऊ सोडून, आणि आता बाकीचा आपला जो जर आला तर तिथे या तुम्ही. तर मित्रांनो, सकाळी जे आत्ता आहे ना 9:30 झालेले आहेत. आपण थोडे निघायला लेट झालो आहे पण चालतं. आपण आता ते मैत्री बुद्धाचा जो मोठा स्टॅच्यू आहे तो बघण्यासाठी चाललेलो आहे. चला तर मग आता स्टॅच्यूपाशीच गेल्यावर बोलू, कारण का होतं डाटा एवढा जमा होतो मित्रांनो. आणि इथं आत्ता घेण्यासारखं काही नाही, सूर्य लवकर उगवतो. पण सकाळी सकाळी राईड करण्याची जी मजा आहे ना, ती काही वेगळीच आहे. बघा, या साईडला पूर्ण डोंगर आहे, मधी वाळू आहे, ह्याच्या पलीकड नदी आहे, त्या साईडला डोंगर आहे, समोर सगळे डोंगर ह्याचे आहेत. म्हणजे सगळ्या डोंगरांवर बर्फ साचलेला आहे वाटतो. बघा ना, निसर्ग कसला भारी वाटतो, एकदम मस्त. खरंच निसर्गाची आपल्यावर कृपाच म्हणावं लागेल. ही स्टॅच्यूच्या बरोबर खाली आहे, समोर हिलवर मैत्री बुद्धाचा स्टॅच्यू आहे. साधारणतः 1 किलोमीटरभर असेल, कारण की आपल्याला टर्न करून जावं लागणार आहे. मित्रांनो, ही मेन कामान आहे. आणि आता इथून आपण पुढे जाऊन परत झिगझॅग टायगर रोड आहे वरतीपर्यंत. मित्रांनो, ही दुसरी कामान लागली. तीन लोग कितना टिकट है भैया? 3-3 कितना? 90 रुपीज़ हाँ, गाड़ी में मतलब नहीं, वो एक बाइक आ रहा है ना. ओके भाई, गए नहीं हमारा नहीं. वो भैया ऊपर ड्रोन फ्लाई कर सकते हैं? ड्रोन नहीं. तर मित्रांनो, इथं ड्रोन उडवायला बंदी आहे, ड्रोन उडवू शकत नाही तुम्ही असं मेन्शन केलेलं आहे तिथं. आणि पर हेड 30 रुपये तिकीट
आपण आता आहे ना मैत्रेय बुद्धाच्या स्टॅच्यू पाशी आलेलो आहे। हा या साइडला स्टॅच्यू सर। मित्रांनो आपलं मैत्रेय बुद्धाचा जो स्टॅच्यू आहे तो फिरून झालेला आहे। समोर वरती मॉनेस्ट्रीत गेलो नाही आहे कारण की वरती खूप चालावं लागतं आणि इथून आपण आता निघतो आहे। आता पेट्रोल टाकूया आणि सरळ पँगाँग लेकला जाऊया। मध्ये आधी कुठं ते चांगलं आहे इथं थोडी व्हिडिओ शूटिंग करलच तर चला निघूया। दोन मिनट मित्रांनो पेट्रोल पंपवरून पेट्रोलवरून भांडणं झालेली आहेत बाकी काय नाही। चला आता आपण पुढे निघूया आता लेट्स गो। चले पेट्रोल पंप एवढा जाम होता ना मित्रांनो की हिशोब नाही त्याचा आणि मागापर्यंत लाईन होती तर त्यामुळं काय होतो सगळ्यांची मारामार चालली लाईन व्यवस्थित नाही कोणी लाईन तोडून मध्ये येत आहे त्यामुळं सगळी कटकट आणि भांडणं चाललेली आहेत। तो एकजण लाईन तोडून पुढे आला म्हणून त्यांची कटकट सुरू झाली होती शिव्या गाडी करत होती एका मिरीला। युपीच आहे और ह्या का गेते अभी अभी पेंगोंग जा रहे हैं अंडर से गया है क्या अभी नहीं इधर से आया मैं क्या बोलते हैं उसको बेस कैंप की तरफ से। अच्छा बेस कैंप की तरफ से अभी पेंगोंग से आगे पेंगोंग से आगे वापस चले जाएंगे इधर ले वापस आ जाएंगे। अच्छा मतलब बीच में चांगला से आगे नहीं जाएंगे ले तो वहां तक नहीं जाएंगे हनले नहीं जाएंगे हनले नहीं जाएंगे मुझे कहीं कहीं किसी काम से जाना है हरिद्वार 20 तारीख तक। अच्छा 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 मुझे वहां पहुंचना है। मस्त मस्त भैया जबरदस्त बहुत भारी भैया चलो भैया मिलते हैं। महाराष्ट्र पूना से हम लोग हाँ नहीं दो ही राइडर है एक आगे मैं एक हूँ। चलो भैया अच्छा बहुत जबरदस्त राइडर जो इकड़े हाथ करून जातात ना भारी वाटतं एकदम काहीतरी वेगळं आणि तसं एक बघायला येईल ना तर इकडं जो रायडर येतो ना ते एक कुठल्याही गावचं असू दे म्हणजे कुठल्याही शहरातला असो किंवा कुठल्याही गावचं असू दे ते खूप एक दुसऱ्याचे रेस्पेक्ट करून ना तसं म्हणजे बाकीच्या साईडला नाही दिसत पण लेह लद्दाखला हे फार अनुभवायला मिळतं आणि कुठंही काही प्रॉब्लेम आला ना तर दुसरं येऊन विचारतोच काय प्रॉब्लेम आहे। जसं आपण त्या दिवशी जाऊन त्या एका गाडी होती कार होती पुण्यातलाच माणूस आहे दिल्लीला राहिला आहे पण त्याचं पुण्यात पण आपलं उंडरीच्या तिकडे बंगला आहे त्याचा तर त्याला परवा त्या दिवशी आपण किट आहे त्याच्यातून हवा भरून दिली ती तो खूप खुश झाला खूप खुश झाला। त्याच्या बत्त्याच गुली दाखे राजेश गाडी पडली माझी राजेश हॅलो हॅलो
थोड़ा भैया हाँ बहुत बेटे हाँ एक मिनट हाँ उठा लो स्विच बंद कर दो भैया थैंक यू भैया लोड ज़्यादा है ना वो आगे नहीं नहीं मैं छोड़ दिया लगी नहीं थैंक यू थैंक यू भैया नहीं अभी नहीं गिरेगी मैं धीरे धीरे छोड़ा ना उसको थैंक यू तर मित्रांनो बघितलं ना कशी गाडी पडली मागच्या टायरला दगड लागला आणि गाडीच पुढे गेली नाही परत माग आली मग मी तिला हळू खाली सोडून दिली असं लद्दाखला कधी होईल याची काही गॅरंटी नाही आणि त्यात कसं झालं माझ्या गाडी लोड जास्त आहे गाडी एवढी इझिली उचलली नाही बघितलं ना 3 जणांनी 4 जणांनी मिळून गाडी उचलली या अशा गोष्टी इकडं घडत राहतात रोड आहे ना गाठाच्या मधून काढला आणि अख्खा एवढा गाठ फोडलाय किती म्हणजे किती अवघड रोड काढलाय त्या मला अख्खाच्या अख्खा गाठ फोडून काढलाय त्यांनी तर मित्रांनो चहा घ्यायला थांबलो इथं पण चहा किंवा काहीतरी खावा म्हणलं पण त्याला ऑर्डर घ्यायला पण टाईम नाही एवढी गर्दी आहे त्याच्याकडं तर आता पुढे जाऊया पुढं बघू कुठं चावी मिळाल तर चला भैया पँगाँग लेक थँक यू मित्रांनो आत्ताशी जरा बरं वाटायला लागलं थोडी हिरवळ दिसायला लागली थोडी घरं दिसायला लागली कारण की सकाळी जसं आपण 10 वाजता ह्या रोडला लागलो आहे त्याच्यानंतर एक घर नव्हतं एक म्हणजे काहीच नाही आता जरा काय आलं माहिती आहे का जरा हिरवळ डोळ्यांना पण बरं वाटायला लागलं नाही तर नुसतं दगडी प्रती आणि डोंगर ह्याच्या पलीकडं काही नव्हतंच तर मित्रांनो हां मित्रांनो मेन रोड लागलेला आहे आपण तिकडून या मेन रोडला आलो आता हे पँगाँग लेक एक रोड परत लिहिला जातो एक मेन रोडला जातो म्हणजे एक पँगाँगला जातो तर आता आपलं इथून पँगाँग मला वाटतं 1.5 ते 2 तासाचा रोड राहिलेला आहे तिथं सगळे बायकर्स चहा नाश्ता याच्यासाठी थांबलेले आहेत आता पँगाँगसाठी पावती बनवली 10 रुपये तिघांचे 30 रुपये दिले आणि पुढं निघालो इथं त्याला मी विचारलं पावती कायसाठी तर तो म्हणला हो पँगाँग मी कचरा करते हो साफसफाई करणे गेले 10 रुपये चार्ज आहे उधर तर पँगाँग अजून 35 किलोमीटर आहेत ना ह्यांनी इथंच पावती घेतली आता काशी काय काय माहिती ना तो व्हॅली अख्खी पार झालेली आपली आणि समोर डोंगर बघा या डोंगराच्या बाजूलाच पँगाँग लेक आहे आता भर दिवसभर भरपूर ड्रायव्हिंग केली
फार कंटाळा आला खडखडीचा एवढं दगडन ह्याच्यातून, म्हणजे काही काही ठिकाणी तर भले रोड खराब होता बेशोब, तरी पण आपण त्यातून रान कुरोड काढत काढत काढत, तुम्ही तर बघितलं एक ठिकाणी दगडांमध्ये वलपडली फार गाडी, वलपडली म्हणजे समोरच्या गाडीवाल्यांनी ब्रेक मारल्यामुळं झालं ते। आता इथून पुढं पँगाँग लेकच चालू होतो, पँगाँग लेकचं पाणी परत, कारण की आपण बऱ्याच जवळ आलो ना। मस्त वाटतं ना मित्रांनो, हा कोडून पण घ्या, आता हा कोडून म्हणतोय बघ, वरतून घे वरतून, थांब थांब याला बघू दे, कोडून घेऊन ठेवते, आगेच जाईगे ना, मेरे ख्याल से ऊपर ही स्टे करने के लिए जगह मिलेगा, या तो पूरा लूट मार है। हाँ एक घे वरती राजेश बघून येऊ, चल जेवण बनवाय लावलंय नाम क्या आपका भैया बोलतो आकाश राजेश सुनील आणि मी हे जेवण बनवाय ठेवलंय आणि हा पँगाँग लेक भाई, असं वाटलं मित्रांनो, नजारा आहे, काय नजारा आहे।